सो हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, MSTCET 2024 स्टुडंटसाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. पाच स्टुडंट MSTCET 2024 PCM PCBची एक्झाम झाली. आता सर्वात इम्पॉर्टंट तुमचा इथं रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. आता रिझल्ट जेव्हा तुमचा डिक्लेअर होत असतो तेव्हा तुम्हाला मिळत असते तुमचं स्कोअर कार्ड. स्कोअर कार्ड म्हणजे तुमची जी मार्कशीट असते, जशी बोर्ड परीक्षेची असते तशा टाईपचं तुमचं इथं स्कोअर कार्ड असतो. त्यामध्ये तुमचे PCM असो किंवा PCB असो त्याचं तुम्हाला इथं पर्सेंटेज समजत असतात. मग तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते कशा पद्धतीचं असतं, त्यामध्ये कसे पर्सेंटेज तुम्हाला दिलेले असतात, कशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स दिले असतात, ते स्कोअर कार्ड ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. ओके, MSTCET चं तर ठीक आहे, कारण की कसं असतं, फर्स्ट टाईम तुम्ही इथं तुमचं रिझल्ट चेक करणार MSTCET चा, तर त्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती असलं की स्कोअर कार्ड नेमकं तुमचं कसं असते तर तुम्हाला इथं थोडी माहिती होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कम्प्लीट पहा, व्हिडिओ पुढे शेअर करा, चॅनलवरती नसाल सबस्क्राईब करून राहा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत इथं राहतील आणि चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओज तुम्ही इथं चेक करा. ठीक आहे, तर पाहू शकता ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे CET सेल असं तुम्हाला एक, म्हणजे ही माझ्याकडे पूर्ण PDF आहे याचं तुम्हाला स्कोअर कार्ड आहे CET चं. ठीक आहे, तर आता पाहू शकता स्कोअर कार्ड कशा पद्धतीनं आहे. तर यामध्ये पाहू शकता अगोदर तुम्हाला जे MSTCET CET सेलचं नाव दिलेलं असतं, त्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं असतं ते म्हणजेच की स्कोअर कार्ड असं नाव दिलेलं असतं. ठीक आहे, आता पाहू शकता जसं आपण खाली येतो स्कोअर कार्डमध्ये आपल्याला बाकीचे डिटेल्स दिले असतात, जसं की पहिला पाहू शकता MSTCET रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, कॅटेगरी दिली असते. हे जे डिटेल्स आहेत रेड कलरमध्ये मी हाईड केले आहेत, कारण की इथं प्रायव्हसी आहे म्हणून त्यामुळे मी इथं हाईड केलं. ठीक आहे, कॅन्डिडेट फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव इथं येणार पूर्णपणे, कॅन्डिडेट फादर्स नेम तुमचं फादर्स नेम इथं येणार, ओके, कॅन्डिडेट लास्ट नेम इथं येणार आणि कॅन्डिडेट मदर्स नेम इथं येणार. इथं तुमचा फोटो येणार आहे आणि खाली तुमचे जे सिग्नेचर असणार आहे ते सुद्धा इथं येणार आहे. ठीक आहे, आता हे जे प्रायव्हसी म्हणून आहेत त्या डिटेल मी इथं हाईड केल्या. पाहू शकता इथं कोणत्या ग्रुपची तुम्ही एक्झाम दिली आहे, स्कोअर कार्डवरती इथं PCM आहे की PCB हे इथं लिहून येणार आहे. ठीक आहे, PCM इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं हे आता बेसिक डिटेल झाले जे तुम्हाला तुमचे जे हॉल तिकीट होतं, ॲडमिट कार्ड होतं त्याच्यावरती सुद्धा होते. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जे पर्सेंटेज दिले असतात ते पाहू शकता इथं. तर पाहू शकता सब्जेक्ट दिले आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. आता एखाद्याचं बायोलॉजी असेल तर इथं काय असेल, बायोलॉजी असेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगत आहे तुम्हाला ज्यांनी इथं बायोलॉजीचं दिलेलं असेल म्हणजे PCB दिलेलं असेल तर तुम्हाला इथं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स नाही येणार, याच्या जागी तुम्हाला इथं काय येणार आहे, बायोलॉजी येणार आहे. आणि महत्त्वाचं, जर तुम्ही PCM आणि PCB दोन्ही एक्झाम दिल्या असतील तर याचे वेगवेगळे स्कोअर कार्ड तुम्हाला इथं मिळणार आहे. एका स्कोअर कार्डवरती तुम्हाला PCM असेल आणि एका स्कोअर कार्डवरती तुम्हाला PCB असेल, म्हणजे वेगळे वेगळे तुम्हाला इथं स्कोअर कार्ड मिळणार आहेत. ओके, तर पाहू शकता पर्सेंटेज कसे दिले असतात, तर पर्सेंटेज इथं पाहू शकता इथं दिलेले आहेत तुम्हाला अगोदर प्रत्येक सब्जेक्टचे पर्सेंटेज तुम्हाला इथं दिलेले आहेत, त्यानंतर टोटल ग्रँड टोटल इथं होत असते प्रत्येक पर्सेंटेजची आणि त्यानंतर इथं तुम्हाला टोटल पर्सेंटेज दिले असतात. ग्रँड टोटल म्हणजेच काय, पर्सेंटेजची सिस्टीम इथं वेगळी आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तर त्यामुळे इथं तुमचे पर्सेंटेज इथं टोटल तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे, डिजिट पाहू शकता, समजा फॉर एक्झाम्पल फिजिक्स आहे 81.2143271, ओके, 95.4752254, म्हणजे लास्ट तुम्हाला पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 डिजिटपर्यंत पर्सेंटेज इथं इन्क्रीज असतात पॉईंट नंतर. ठीक आहे, असे टोटल तुम्हाला इथं पाहू शकता पर्सेंटेज दिले असतात. ठीक आहे, आता रिझल्ट तुमचा कसा चेक करायचा, रिझल्ट लागल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तुमच्यासाठी, कारण की तुमचं स्कोअर कार्ड कसं असते ते दाखवण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा, चॅनलवरती नुसार सबस्क्राईब करून ठेवा, बाकीचे व्हिडिओ चॅनलवरती चेक करा. थँक्यू.